आता आम्ही चाललोय पुण्याला. खरतर बऱ्याच दिवसानंतर आम्ही संपूर्ण फॅमिलीसह पुण्याला चाललोय. पुढचे 2-3 दिवस आम्ही पुण्यामध्ये असणार आहोत आणि पुण्यामधली खूप सारी ठिकाणं पाहणार आहे. मी पुण्यात काही वर्ष राहिलोय त्यामुळे मला बरीच ठिकाणं माहिती आहेत, पण साक्षीनं पुण्यातली फार थोडी ठिकाणं पाहिली आहेत. सो पुढच्या 2-3 दिवसामध्ये आम्ही पुण्यातली बरीच ठिकाणं फिरणार आहे, त्यामुळे पुढचे जे काही ब्लॉग आहेत ते फार इंटरेस्टिंग असणार आहेत. आत्ता मी पुण्याला निघालेलो आहे आणि आत्ता मी थांबलोय मिसळ खाण्यासाठी. इथं पाठीमागे ऑस्करवाडी मिसळ नावाचं एक हॉटेल आहे जिथे भेळ आणि मिसळ असे दोन्ही पदार्थ फार छान मिळतात. आता मी त्याची टेस्ट करणार आहोत आणि नंतर मग आम्ही पुण्याकडे प्रस्थान करणार आहोत. हे बघा माझी स्पेशल भेळ, मटकी भेळ. हे बघा माझी स्पेशल मटकी भेळ. दुपारी आम्ही पुण्यामध्ये पोहोचलो आणि माझ्या दीदीकडे थांबलो होतो आणि आता फ्रेश वगैरे होऊन 5 वाजता आम्ही पुण्यामध्ये फिरायला चाललो आहे. साक्षीला काही ठिकाणं दाखवायची आहेत पुण्यातली, हां मनूला देखील दाखवायची आहेत. साक्षी मनू आणि मी आम्ही तिघेजण पुण्यामध्ये आतमध्ये आता फिरायला जातो आहे शनिवारवाड्याच्या तिकडे. बरीच काही ठिकाणं आम्ही पाहणार आहोत आणि शॉपिंग देखील करणार आहे. सो आता मी ओला कॅब बुक केलेली आहे, ऑटो बुक केली आणि ती गेटवरती आलेली आहे. आता मी इथून ऑटोनं निघणार आहे, त्यानंतर आपण भेटूयात लक्ष्मी रोडला किंवा मग शनिवारवाड्याच्या आसपास कुठे जिथे जाऊ तिथे भेटू. पुण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे पुण्याचं ट्रॅफिक आणि आम्ही सुद्धा ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे सध्या. तुम्ही इकडे पाहू शकता सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत. आमचा प्रवास आता ऑटोनं चालू झाला आहे, पण रस्त्यावरती इतके भयंकर खड्डे आहेत म्हणजे जिकडे तिकडे काम चालू आहे पण असं वाटतच नाही की पुण्यातले रस्ते आहेत. आता आम्ही मेन रोडला आलो आहे, जो हडपसरवरून स्वारगेटकडे जाणारा रस्ता आहे त्या रोडला. इकडे प्रीती थोडी टेन्शनमध्ये आहे. आता मी शनिवारवाड्याच्या जवळ येऊन पोहोचलोय. आज गर्दी खूप जास्त आहे असं दिसतंय, कारण गाड्या बघा किती आहेत, त्यामुळे गर्दी आज जास्त असणार आहे. म्हणूनही आणि मी 2-3 वेळा यापूर्वी शनिवारवाडा सोबत येऊन पाहिलाय. आज पहिल्यांदा साक्षी आमच्या सोबत शनिवारवाडा पाहणार आहे. काहीतरी साक्षी कसं वाटतंय शनिवारवाड्याच्या जवळ आल्यानंतर? नाही छान वाटतंय, म्हणजे मी यांना माहिती होते की मला पुण्याचे खूप असे ठिकाणं, मी पुण्यात आधी आलेले पण खूप अशी ठिकाणं आहेत जी मी पाहिलेली नाहीत आणि त्यांनी सगळी पुण्याची ठिकाणं पाहिली आहेत बऱ्यापैकी. म्हणून ते आई यांनी असं मनावर घेतले की आज आता मग बायकोला, आज नाही बायकोला सगळे आता पुण्यातले ठिकाणं जे आहेत महत्वाची ती दाखवलीच पाहिजे, दाखवलीच पाहिजे शनिवारवाडा बघण्यासाठी आले आता. आणि इकडे पाठीमागे आहे शनिवारवाडा. इकडे बघ कसं वाटतंय पहिल्यांदा शनिवारवाड्याकडे येऊन. नक्कीच छान आहे शनिवारवाडा. मला ना खूप हसायला येते बर का, कारण मी ऑलरेडी शनिवारवाडा पाहून झालंय. मामींना आज दाखवायला आणलं होतं पण बंद झालंय. बघ काय टायमिंग आहे, मामांनी मामींना शनिवारवाडा दाखवायला आणलं, किती परफेक्ट टायमिंगला. व्हॉट अ टायमिंग यार. यांनी मला आधी पण सांगितलं की आम्ही खूप वेळा शनिवारवाडा पाहिलाय, शनिवारवाडा पाहिलाय,
आणि पण तो होते त्या टायमिंगला मला बघून आज म्हणतो ही तू बघ एवढा आणि मग जाऊ परत येऊ बाहेरून बघायला आणलंय वाटतं होते कोणी दर्शन आम्हाला बाहेरून दाखवणार आहे ते सगळंच दर्शन आता आम्ही टायमिंग बघा किती व्यवस्थित फॉलो केलंय आम्ही इथे शनिवारवाड्याच्या समोर येऊन पोहोचलोय आणि वाडा आता बंद झालाय जे आतमध्ये लोक आहेत त्यांना फक्त बाहेर येऊ देत आहेत आणि बाहेरून ज्यांना आतमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी आता टाइम आउट झालाय साक्षीला मी शनिवार वाडा दाखवायला घेऊन आलो होतो पण वाडाच बंद झाला आता बाहेरून दाखवतो कसं आहे आणि नंतर मग फोटो मध्ये किंवा माझ्या व्हिडिओ मध्ये दाखवतो आता काही पर्याय नाहीये वाडा बंद झालाय उद्याशिवाय तो काही ओपन होणार नाहीये आम्हाला यायला थोडासा उशीर झाला मला माहिती होतं की या वेळेला कदाचित शनिवार वाडा उघडा नसेल पण दुपारी झोपलो होतो घरी घरी म्हणजे हडपसर मध्ये बहिणीच्या तिथे बर तुम्ही इकडे पाहू शकता हाय शनिवार वाडा बाहेरूनच पाहू शकता कारण आम्ही पण बाहेरूनच पाहून जाणार आता गर्दी बघा किती आहे शनिवार वाड्याला इकडे पण कसं वाटते तुला किती सारे सबस्क्रायबर्स भेटतात खूप छान वाटते हे सबस्क्रायबर्स होते आपल्या चॅनलचे आणि त्यांनी खूप सारे ब्लॉग आपले यापूर्वी देखील पाहिलेत मुंबईवरून आलेत आणि आता त्यांनी ओळख दाखवली तर फार भारी वाटलं आपले ब्लॉग पाहणारे लोक ज्यावेळी आपले प्रत्यक्षात भेटतात ना त्यांनाही खूप भारी वाटतं आणि आपल्याला आणि आम्हाला पण खूप छान वाटतं तर फ्रेंड्स आमचा शनिवार वाडा पाहून झालेला आहे बाहेरून बाहेरून सगळं वातावरण आता गरम झालंय कारण मी थोडंसं लेट झालो यायला म्हणजे दुपारी झोपलो होतो त्याच्यामुळं यांना इथे घेऊन यायला उशीर झाला आता आम्हाला शनिवार वाड्याच्या आतमध्ये नाही जाता येणार त्यामुळे बाहेरूनच शनिवार वाडा पाहून आता आम्ही दुसरीकडे कुठेतरी जातो इथे बरीच ठिकाणं आहेत जवळपास जी फिरण्यासारखे आहेत ती ठिकाणं आता साक्षीला दाखवतो नाही नक्की असेल नक्कीच ओपन असेल ठीक आहे आपण परत कधीतरी येऊयात शनिवार वाडा पाहायला तोपर्यंत बाय बाय